मग काय एखाद्या ठिकाणी थांबताच अंगावर काटा येतो. काय असत तिथं? भास? अभास? का नजरेचा धोका? बुद्धी म्हणते पण मन काहीतरी भलतच सांगते. असाच काही अद्भुत गुड कथांचा अनुभव मी तुम्हाला देणार. त्या गावातल्या पाटलाची मुलगी. ती जेव्हा त्या घरात शिरली तेव्हा तिथे नेमकं काय घडणार आहे ह्याची तिला अजिबात कल्पना नव्हती. आज शिरल्यानंतर ती एका भयानक संकटात सापडलेली आहे हे जेव्हा तिला कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. बिचारी मीना, त्या घराबद्दल तिला सावध करणारं कोणीच नव्हतं. काय गूढ होतं या घराचं कुणालाच फारशी कल्पना नव्हती. या घराविषयी थोडीफार माहिती असलेली एक व्यक्ती मात्र होती, मिहिर देशमुख. पण तो शेकडो किलोमीटर दूर आपल्या शहरातल्या ऑफिसमध्ये बसला होता. या घराचं रहस्य खरोखरच मिहिरला ठाऊक होतं. लेट्स वॉच. मे आय कम इन? यस, कम इन. हाय मंगेश, मंगेश खोत.
मी समीरचा मित्र आहे, सकाळी आपलं फोनवर बोलणं. येस 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 येस, बसा ना बसा. थँक्स. बसा, बोला. तुम्ही समीरचे खास मित्र ना? हो, ॲक्च्युली एका कामाच्या संदर्भात आमची ओळख झाली होती आणि आम्ही मित्र नंतर बनलो. ओके ओके. माझं आणि समीरचं सांगायचं तर बिझनेस रिलेशनशिपच आहे, त्यानंतर आमची मैत्री झाली. हो ग्रेट. माझ्याकडे काय काम काढलं? मला समीरला भेटायचंय. मग मी काय करू शकतो त्यात? समीर आहे कुठे? समीर कुठे म्हणजे? मुंबईत असेल, अजून कुठे जाणार? नाही, तो मुंबईत नाहीये. मुंबईत नाहीये म्हणजे? हो, म्हणजे तो तुमच्या बरोबर तुमच्या गावाला गेला होता असं कळलं, पण त्यानंतर कोणी त्याला बघितलंच नाही, म्हणजे तो परत आलाच नाही, कारण मुंबईमध्ये त्याचा पत्ताच नाही आहे आता. समीर परत नाही आला? काय झालं? तुम्ही घाबरलेले दिसता, काही गडबड आहे का? समीर कुठे आहे नक्की? हे बघा, समीर माझ्या बरोबर आला होता हे खरं आहे, पण 2 दिवसांनी तो मुंबईला परतला. अहो, मी स्वतः त्याला गाडीमध्ये बसून दिलं होतं. काय, हे कसं काय शक्य आहे? तो परत आलेलाच नाहीये. मी त्याच्या स्टुडिओमध्ये गेलो होतो, तिथेच मला कळलं की तो तुमच्याबरोबर गावाला गेलाय, म्हणून तर तुम्हाला फोन केला मी. तुमचं त्याच्याकडे काही महत्त्वाचं काम आहे का? हो, म्हणजे तो परत आल्यावर मला भेटणार होता, तसं प्रॉमिस केलं होतं त्याने, आणि तो आपल्या अपॉइंटमेंट सहसा चुकवत नाही. सरप्राईज आहे. खरं तर तो त्याच दिवशी मुंबईला परतायला हवा होता. एनिवे, त्याच्या इतर मित्रांकडे मी चौकशी करतो. बाय. मला काही कळलं तर मी तुम्हाला इन्फॉर्म करतो. थँक्स. म्हणजे त्या दिवशी समीर गेला, त्यानंतर तो कोणाला दिसला नाही, म्हणजे त्याने त्याचा हट्ट तो त्या घरात परत गेला की काय? साहेब, साहेब पाणी वाटतं. पाणी आण. आणतो 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 साहेब, आणतो. तान लागले तुम्हाला. आलो 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 आलो. अरे कोण? आपल्या गावात कोणी नवीन राहायला आलं का? नाही साहेब. त्या फाटकाच्या पुढे तो एक नवीन बंगला झाला, तो कोणाचा आहे? बंगला? कोणचा बंगला साहेब? अरे, तू या गावातच राहतोस ना, तुला माहित नाही तो बंगला कोणाचा आहे? खरंच मला माहिती नाही साहेब. गोकुळ, खरं सांग, ते घर तू पाहिलंयस ना? हो साहेब. मग खोटं का बोलतोयस? एक सेकंड, एक सेकंड. मला आधी एक सांग की तू इतका घाबरलेला काय? जाऊ दे ना साहेब, कशाला कशा पाय, आपल्याला काय गरज पडली आहे त्याची? जाऊ दे की सोडून द्या ते. एक मिनिट मिहिर, हा काहीतरी लपवतोय म्हणजे याला नक्कीच माहिती आहे. हे बघ गोकुळ, आम्हाला त्या बंगल्याचे फोटो काढायचे, त्यामुळे तुला आम्हाला त्या बंगल्याबद्दल माहिती सांगावीच लागेल. मला काय बी माहीत नाही, आणि तुम्ही बी मला विचारू नका. आणि मी काय म्हणतो साहेब, ती जागा लई वंगाळ आहे, तिथं जायची काही गरज नाही. तुम्ही बी जाऊ नका, मी पण जाणार नाही साहेब. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, तू जात म्हणे. गोकुळ म्हणजे ना. एक मिनिट मिहिर, या माणसाच्या सांगण्यावरून मी माझं जाणं कॅन्सल करणार नाही. मला फोटो काढायचे, त्याच्यामुळे मी जाणारच आहे. अरे हो हो, आता तू आहेस ना 4-5 दिवस, चौकशी करू आणि जाऊन येऊ, त्यात काय मोठं? अच्छा रे, चौकशी वगैरे पण करायची गरज नाही, या गावंडळ लोकांच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवायचा? मी उद्या सकाळी चाललोय, तू गाडी काढणार आहेस? अरे तू कधी कुणाचं ऐकलंयस? ड्रायव्हर तयार आहे. साहेब, आओ साहेब. काय रे? आओ समीर साहेब, कधी जाणार आहे? काय रे, काय झालं? तो तुला ओरडला म्हणून रागवलास की काय? ये वर ये. आओ साहेब. ये रे. आओ बस साहेब. काय साहेब? बस. आण नाही साहेब. अरे बस ना, बस. काय, तो तसाच आहे, तू फार मनावर घेऊ नकोस. नाही तसं नाही हो साहेब, पण त्यांना त्या घराकडे पाठवू नका, काळजी वाटते. तो ऐकेल असं वाटत नाही का? यासनी तुम्ही इथं आणाय नको होतो साहेब. बरोबर आहे, तुझी कारणं वेगळी असतील. खरं तर मीही त्याला इथे आणणार नव्हतो, माझी इच्छा नव्हती. का बरं साहेब?
हाच त्याचा हट्टे स्वभाव, त्याच्या सवयी. तुम्ही समीर साहेबांना तिथं घेऊन जाऊ नका आणि गेला तरी त्या घरात जाऊ नका साहेब, एवढी एकच चिंती आहे. अरे पण का, आणि तू इतका घाबरलेला का आहेस साहेब? त्या घराविषयी लय मंगळ ऐकले साहेब. अहो तिथं एका पिराची झोपडी होती, कुणीतरी ती विकत घेतली आणि तिथं बांधकाम करायला सुरुवात केली. अहो मी पाहायला गेलो तर काय? तर काय, आता पुन्हा नाही जाणार म्हणून कान धरले साहेब. माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाही आहे. तू तिथे काय पाहिलंस साहेब? मी त्या घराकडे गेलो आणि अचानक मला पाठ भोऱ्या बाई दिसल्या. तिनं वळून बघलं तर काय, तिचा भयानक चेहरा. चेहरा? अहो गावात सूर्य मावळल्यानंतर गावातली माणसं बाहेर पाऊल टाकायला तयार नाहीत, आणि तरणी ताटी पोर शेतावर जायला तयार नाही साहेब. एवढं घाबरीचं वातावरण निर्माण झालंय साहेब. अरे पण का? स्टार प्रवाह या तुमच्या लाडक्या वाहिनीवरचे व्हिडिओ जर का तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायचे असतील तर त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल.